करण्याची शिफारस भारत सरकारला करते आहे. त्यावरती आता महाराष्ट्र विधानसभा नियमाच्या नियम 110 नुसार महाराष्ट्र विधानसभा याद्वारे उस्मानाबाद शहराचे धाराशिव असे नामांतर करण्याची शिफारस भारत सरकारला करते. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे, ठराव संमत झाला. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने खालील ठराव मांडतो. ज्या अर्थी नागरी विमानचालन महासंचालक नागरी विमानचालन मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली यांनी कार्यालयीन ज्ञापन क्रमांक AV 24/11/1/95 V.B. खंड 6 दिनांक 6 जुलै 2007 द्वारे नवी मुंबई महाराष्ट्र येथे सार्वजनिक खाजगी भागीदारीतून नवीन ग्रीनफील्ड खाजगी भागीदार PPP नवीन ग्रीनफील्ड विमानतळ उभारण्यास तत्वता मान्यता दिली आहे. आणि ज्या अर्थी नवी मुंबई येथील उक्त विमानतळाला लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई विमानतळ असे नाव देणे इष्ट आहे. आणि त्या प्रयोजनार्थ राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहाची मान्यता मिळाल्यानंतर असा प्रस्ताव भारत सरकारच्या नागरी विमानचालन मंत्रालयाकडे पाठवणे आवश्यक आहे. त्या अर्थी आता महाराष्ट्र विधानसभा नियमांच्या नियम 110 नुसार महाराष्ट्र विधानसभा याद्वारे नवी मुंबई येथील उक्त विमानतळाला लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई विमानतळ असे नाव देण्याची शिफारस भारत सरकारला करते आहे. त्या अर्थी आता महाराष्ट्र विधानसभा नियमाच्या नियम 110 अनुसार महाराष्ट्र विधानसभा याद्वारे नवी मुंबई येथील उक्त विमानतळाला लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई विमानतळ असे नाव देण्याची शिफारस भारत सरकारला करते. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे, ठराव संमत झाला. माननीय उद्योग मंत्र्यांचा मविस नियम 110 अन्वय शासकीय ठराव. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने खालील ठराव मांडतो. ज्या अर्थी भूमिसंपादन पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई आणि पारदर्शकता हक्क अधिनियम 2011 यापुढे याचा निर्देश भूमिसंपादन अधिनियम असा केला आहे. महाराष्ट्र राज्याला लागू असताना त्याच्या कलम 105 क च्या पोटकलम 2 मध्ये अशी तरतूद आहे, ज्या राज्य शासना राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात ठराव संमत केल्यानंतर शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारा असा निर्देश देता येईल की पहिल्या अनुसूचीनुसार नुकसान भरपाईचे निराकरण करण्याशी संबंधित असणाऱ्या भूमिसंपादन अधिनियमाच्या कोणत्याही तरतुदी महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 याचा समावेश असलेल्या 5व्या अनुसूचीमध्ये वर्णिनिष्ट केलेल्या अधिनियमाखालील भूमिसंपादन करण्याच्या प्रकरणास लागू होईल किंवा यथास्थिती ज्यामुळे नुकसान भरपाई कमी होणार नाही किंवा नुकसान भरपाई पुनर्वसन व पुनर्वसाहत यांच्याशी संबंधित असलेल्या भूमिसंपादन अधिनियमाच्या तरतुदीचे सौम्यकरण होणार नाही अशा अधिसूचनेमध्ये विनिर्दिष्ट करण्यात येईल अशा अपवादांसह किंवा फेरबदलांसह लागू होतील. आणि ज्या अर्थी अधिसूचना काढल्यावर उक्त कलम 105 क च्या पोटकलम 1 त्या तरतुदीनुसार भूमिसंपादन अधिनियमाच्या तरतुदी 5व्या अनुसूचीमध्ये वर्णिदिष्ट केलेल्या अधिनियमाखालील भूमिसंपादन करण्यासाठी लागू असणार नाही. ज्या अर्थी सन 2019 महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 27 द्वारे सुधारणा करण्यात आलेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अधिनियमामध्ये अशी तरतूद आहे की जिल्हाधिकाऱ्यास नुकसान भरपाईची रक्कम निर्धारित करताना भूमिसंपादन अधिनियमाच्या कलम 26 ते 30 यामध्ये अंतर्भूत असलेल्या तरतुदी आणि संबंधित तरतुदी यामध्ये विनिर्दिष्ट केलेल्या फेरबदलास अधीन राहून मार्गदर्शक राहील. ज्या अर्थी महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियमाच्या तरतुदीनुसार प्रदेय असलेल्या नुकसान भरपाईशिवाय महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने त्याच्या दिनांक 26 ऑगस्ट 2019 परिपत्रकाद्वारे सर्वसमावेश पुनर्वसन धोरण 2019 तयार केले आहे. ज्या अर्थी नुकसान भरपाई व पुनर्वसनासंबंधी महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियमाच्या आणि तयार केलेल्या उक्त धोरणाच्या तरतुदीनुसार भूमिसंपादन अधिनियमाच्या नुकसान भरपाईच्या व पुनर्वसनाच्या तरतुदीपेक्षा अधिक लाभदायक आहे. त्याअर्थी आता भूमिसंपादन अधिनियमाच्या कलम 105 क च्या पोटनियम 2 या परंतु आणि महाराष्ट्र विधानसभा नियमाचे नियम 110 यानुसार महाराष्ट्र विधानसभा असा ठराव करते की भूमिसंपादनास अधिनियमाच्या कलम 105 क च्या पोटकलम 2 च्या प्रयोजनार्थ अधिसूचना काढण्यात यावी. त्याअर्थी आता
भूमि संपादन अधिनियमाच्या कलम 105 क च्या पोट कलम 2 चे परंतु आणि महाराष्ट्र विधानसभा नियमांचे नियम 110 यानुसार महाराष्ट्र विधानसभा असा ठराव करते की भूमि संपादन अधिनियमाच्या कलम 105 क च्या पोट कलम 2 च्या प्रयोजनार्थ अधिसूचना काढण्यात यावी. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे, ठराव संमत झाला. निवेदन एक मिनिट, मंत्री महोदय एक मिनिट. त्यावरच बोलत होतं, एकच मिनटं. इथे उपमुख्यमंत्री महोदय पण आहेत. असे जे आज जे आपले ठराव झालेले आहेत, जे छत्रपती संभाजीनगरचे आहेत, दिवा पाटील एअरपोर्टचे आहेत, तसंच 2 वर्षापूर्वी आपला छत्रपती संभाजी महाराज एअरपोर्टचा देखील झालेला, तर मी उपमुख्यमंत्री महोदय आणि शासनाने विनंती करेन की केंद्र सरकारबरोबर त्याचा पण पाठपुरावा करून लवकरात लवकर ते पण नाव देण्यात यावं. धन्यवाद. त्याचा तात्काळ पाठपुरावा करण्यात येईल. मंत्री महोदय 2 मिनिटं होऊ दे त्यांचं. मंत्री महोदय निवेदन. अरे एक एक मिनिट, अरे एक एक मिनिट, अरे एक मिनिट, अरे एक मिनिट थांबा. अरे नंतर भी आहे ना जागेवर. अध्यक्ष महोदय मी नाही बरोबर. खरे खरे चुकलं. चला आनंदाचा क्षण आहे, आता आपण पुढे जाऊया. चला कृषी मंत्री या नात्याने कलम 47 अनुभव मला एक निवेदन करायचं आहे. माझा एक दिवस मला माझ्या बळीराजा सोबत हा एक अभियान आपल्या महाराष्ट्रामध्ये राबवायचं आहे. यामध्ये 3 डिपार्टमेंट असतील, एक कृषी, दुसरा महसूल आणि तिसरा ग्राम विकास. एवढे या राज्यामधल्या शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी व त्यातून निर्माण होणाऱ्या निराशा या संदर्भात योजना तयार करण्यासाठी व राबवण्यासाठी अधिकारी यांना लक्षात येणे आवश्यक आहे. अशा शेतकऱ्यांच्या समस्या निराशातून होणाऱ्या आत्महत्या या बाबतीत हे समजून घेणे आवश्यक आहे. या विषयासाठी चांगल्या प्रमाणामध्ये प्रशासनाच्या लक्षात येतील व त्याकरिता सुलभ व प्रभावी कृषी विषयक धोरण आपण तयार करणं शक्य होणार आहे. विशेष करून मराठवाडा व विदर्भ या भागातील शेतकरी निराशेतून या व यातून उद्भवणाऱ्या आत्महत्या याचे कारण विसा आपल्याला योग्य पद्धतीने ती प्रशासनाच्या लक्षात येणं आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी व प्रशासनाच्या नियते समजून घ्याव्या व त्यानंतर कोणत्या उपाययोजना करून धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे. यासाठी प्रशासनातील अधिकारी पदाधिकारी यांनी संपूर्ण एक दिवस शेतकऱ्यासोबत व्यक्तिगत, खरं म्हणजे सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत एक दिवस माझा हा बळीराजासोबत हा उपक्रम राबवताना कृषी विभाग, महसूल विभाग, ग्रामविकास विभाग याच्या सहकार्याने एकत्रितरित्या हा अभियान राबविण्यात येणार आहे. सदरचे अभियान हा 1 सप्टेंबरपासून तर 3 महिन्याच्या कालावधीमध्ये राबविण्यात येईल. वेगवेगळ्या स्तरावर क्षेत्रीय अधिकारी त्याचप्रमाणे अभियानांतर्गत राज्यातील वेगवेगळ्या भागातील शेतकऱ्यांसोबत सकाळपासून तर रात्री संध्याकाळपर्यंत दिवसभरमध्ये त्या शेतकऱ्यासोबत राहतील व त्यांचा दिनचर्य संपूर्णपणे जाणून घेतील व त्यांना येणाऱ्या दैनंदिन अडीअडचणी ह्या जाणून घेतल्यानंतर अधिकारी कर्मचारी या 3 महिन्याच्या आत एकत्रित अहवाल कृषी विद्यापीठातील काही तज्ज्ञांकडून तयार करून घेण्यात येईल व यामध्ये कृषी क्षेत्रामधले मान्यवरांचा देखील अभिप्राय व सूचना शासन स्तरावरून घेण्यात येतील. या सर्व कृषी धोरणामध्ये शासन स्तरावर मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात येईल. यामुळं राज्यातील शेतकऱ्यांचा जीवनमान उंचवण्यासाठी शेतीमधील आवश्यक ती करण्यात येते. ज्येष्ठ नागरिकांच्या फसवणुकीच्या गुन्ह्यात झालेली देखील जी प्रमाण आहे, सन 2019 988, 2020 798, 2021 1150 गुन्हे ज्येष्ठ नागरिकांना फसवणुकीच्या अनुषंगाने दाखल झालेले आहेत. ज्येष्ठ नागरिकांवर होणारे अत्याचार व फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये प्रथम प्राधान्याने दखल घेण्यात येत आहे. विविध माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीच्या अनुषंगाने जनमानसात जनजागृतीचे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. तसेच व्हिडिओ, बॅनर्स इत्यादी माध्यमातून देखील जनजागृती केली जाते आणि ज्येष्ठ नागरिकांना आपत्कालीन
परिस्थितीत मदतीसाठी 1090 ही हेल्पलाईन कार्यान्वित करण्यात आलेली आहे. गुटख्याची तस्करी, वाहतूक, साठवण, विक्री जोमात सुरू असणे असं देखील दादांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. सन 2019 885, 2020 1952, 2021 242 गुटख्याच्या केसेस करण्यात आलेल्या आहेत. उपरोक्त प्रतिबंधित पदार्थाचे उत्पादन, विक्री, वितरण, साठवणूक, वाहतूक करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध प्रभावीपणे कारवाई करण्यासाठी अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक ते सहकार्य करून त्या रेड करणं व जप्तीची कारवाई करण्यामध्ये सक्रिय सहभाग घेतला जातो. अल्पवयीन मुले, मुली, महिलांवर अत्याचार घटनांमध्ये देखील प्रमाण जे आहे 2022 अखेरपर्यंत महिलांवर अत्याचाराचे 22,509 गुन्हे दाखल आहेत. या कालावधीची तुलना जून 2019 अखेरशी केली असता त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे. सदर वाढी प्रामुख्याने पती व त्याचे नातेवाईकांकडून छळ, अपहरण व अपनयन, बलात्कार, विनयभंग, छेडछाड इत्यादी गुन्ह्यांमध्ये झालेली आहे. यामध्ये खरं म्हणजे गुन्ह्यांची जी काही वाढ आपल्याला दिसते ती खऱ्या अर्थाने ओळखीच्या यामध्ये म्हणजे जे गुन्हे दाखल प्रत्येक गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी शासनाची भूमिका आहे. आणि गुन्हे कमी दाखवायचे असतील तर गुन्हे दाखल न करणे हा पर्याय आपल्याला परवडणारा नाही आहे. त्यामुळे या ठिकाणी जी काही वाढ झालेली आहे यामध्ये प्रामुख्याने ओळखीच्या व्यक्तींकडून करण्यात आलेल्या गुन्ह्यांमुळे झालेली आहे. इन्व्हेस्टिगेशन ट्रॅकिंग सिस्टीम फॉर सेक्शुअल ऑफेन्स सन 2018 7%, सन 2019 15%, आणि 2021 46%, 2022 59.7% हे प्रमाणात या ठिकाणी निर्गती करण्याचे प्रमाणात सुधारणा करण्यात आली आहे. मुस्कान ऑपरेशनच्या माध्यमातून दादा राज्यामध्ये 2015 ते सन 2022 या कालावधी दरम्यान 11 मुस्कान ऑपरेशन राबविण्यात आली. सदर मुस्कान ऑपरेशनमध्ये मिसिंग रेकॉर्डवरील रेकॉर्ड व्यतिरिक्त 37,511 लहान मुले, मुली यांचा शोध घेऊन त्यांच्या पालकांच्या अथवा बालकल्याण समितीच्या स्वाधीन करण्यात आले. हे एक मोठं अचीवमेंट आहे. पोलिसांच्या बेदरकार वृत्तीमुळे गोंदिया जिल्ह्यात एका महिलेवर नराधमाने वारंवार केले अत्याचाराबाबतीत देखील इथे उल्लेख झालेला आहे. यामध्ये गोरेगाव पोलीस ठाणे गोंदिया या 402/2022 अन्वये दाखल गुन्ह्यात 3 आरोपी असून त्यापैकी 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. आरोपी नाम श्रीराम उरकुडे, एक आरोपी फरार आहे. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने मी स्वतः डीजींना फोन करून तपास कामी विशेष तपास पथक SIT स्थापन केले असून तपास पथकाचे प्रमुख म्हणून श्रीमती रागसुधा आर त्या देखील IPS ऑफिसर आहेत. जालना यांची नेमणूक करण्यात आली आहे. पीडित महिलेस मनोधैर्य योजनेअंतर्गत प्राथमिक सहाय्य म्हणून 30,000 रुपये तिच्या अकाउंटमध्ये दिनांक 13/8/2022 रोजी जमा करण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यातील कोथरणी गावातील अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार करून मृतदेह झुडपात फेकून दिला असणे असा देखील एक मुद्दा आपण मांडलेला आहे. या अनुषंगाने कामशेत पोलीस ठाणे पुणे ग्रामीण गुन्हा रजिस्टर नंबर 117/2022 अन्वये दाखल गुन्ह्यात मुलगा व त्याची आई अशा दोन्ही आरोपितांना अटक करण्यात आलेली आहे. आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. कन्नड येथे देखील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 6 नराधमाने अत्याचार केल्याची घटना या ठिकाणी आपण तोही मुद्दा घेतलेला आहे. यामध्ये देखील कन्नड पोलीस ठाणे औरंगाबाद ग्रामीण गुन्हा रजिस्टर नंबर 174/2022 भारतीय दंड विधान स पोक्सो व या अजाजकारी कायद्यान्वये दाखल गुन्ह्यात 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. सध्या ते कोठडीत आहेत. तसेच एक विधी संघर्षग्रस्त बालक असल्याने त्याला बाल सुधारगृहात देखील ठेवण्यात आलं आहे. आपण जे मगा त्यावेळेस दादा बोलले होते की हे अल्पवयीन जे मुलं आहेत कायमस्वरूपी असे कायम गुन्हे करतात त्याच्या बाबतीत देखील मी बैठकीमध्ये SES होम DG यांच्याशी बोललेलो आहे. बीड येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना या संदर्भात देखील तलवडा पोलीस ठाणे बीड गुन्हा रजिस्टर नंबर 68/2022 भारतीय दंड विधान पोक्सो कायद्याने दाखल गुन्ह्यात 2 आरोपींना अटक करण्यात आली. सदर गुन्ह्याचा तपास पूर्ण करून आरोपी विरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्र सादर करण्यात आलेलं आहे.
आणि यामध्ये जी एक ठाणे येथील पोलीस कर्मचारी महिला कर्मचारी आत्महत्या केली त्याबाबतीत देखील आपण मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे। त्याबाबतीत देखील त्याचे पोलीस अंमलदाराचा पती विजय दगडू जिने याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आणि आरोपीता 16/8/22 रोजी अटक केलेली आहे। सदरचा गुन्हा 17/8/2022 रोजी सेंट्रल क्राइम युनिट ठाणे यांनी पुढील तपासाकरता वर्ग करण्यात आलेला आहे आणि हा आरोपी 20/8/2022 पासून न्यायालयीन कोठडीत आहे। त्याचबरोबर डान्स बारच्या बाबतीमध्ये आपण म्हणाला होता तर त्याची देखील आम्ही माहिती या ठिकाणी घेतलेली आहे। यामध्ये हे आपण जी माहिती दिलेली आहे याची अशी माहिती आहे की ठाणे कोपरी कापूरबावडी यामध्ये ऑर्केस्ट्रावर 2020 53514 आरोपी 2021 2111 आरोपी कारवाई करण्यात आले आहेत। जून 2022 अखेर डान्स बारवरील कारवाईचे 85 गुन्हे दाखल असून 1605 आरोपींवर कारवाई करण्यात आली। या संदर्भाने 2021 अखेर 59 गुन्हे दाखल झालेले आहेत आणि 9/8/2022 रोजी G24 या वृत्तवाहिनीवर ऑपरेशन डान्स बार या नावाखाली ठाण्यातील डान्स बारचे स्टिंग ऑपरेशन करून प्रसारित करण्यात येऊन त्यामध्ये ठाण्यातील तलावपाळी कापूरबावडी अँटिक पॅलेस आम्रपाली डान्स कथा वगैरे जी बातमी प्रसारित केली होती सदर बातमीच्या अनुषंगाने तपासणी केली असता सदर परिसरामध्ये बार बंद असल्याचे आढळून आले दादा आणि बारमध्ये काही आक्षेपार आढळून आले नाही। सदरची बातमी नक्की कोणत्या तारखेची व कोणत्या आस्थापनेची आहे समजून येत नसून नमूद बार आणि त्याचं रेस्टॉरंट विहित वेळेस बंद करण्यात येतात तसं यावेळेस म्हणजे ते बातमी कुठून आली माहीत नाही पण आपणच त्यामध्ये म्हटलेलं आहे की